चार महाराष्ट्र न्यूज ची टीम महाकाली धरणावर पोहोचली आहे। धरणाची उंची वाढवण्याच्या नादामध्ये येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये वर्धेकरांना आणि सिंचन धारकांना पाण्यापासून वंचित राहावं लागेल असा वेध भविष्याचा आहे। आमचे विभागीय संपादक निलेश पिंजरकर पोहोचले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात। जिल्हाधिकारी कार्यालय करडिले हे काय म्हणतात जाणून घेऊयात निलेश यांच्याकडून। निलेश काय म्हणतात जिल्हाधिकारी राहुल करडिले? निलेश किरण, मी आहे आता वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि आज स्टार महाराष्ट्र न्यूजची टीम जिल्हाधिकारी साहेबांकडे गेली आणि त्यांना विचारणा केली की महाकाळी धरणाबाबत जी आम्ही बातमी केली होती डॅमची उंची वाढवण्याच्या नादात डॅमची उंची कमी केली आणि या जुलै महिन्यात डॅमवर 34 दरवाजे बसवण्यासाठी आपण परवानगी दिली का? त्यातच तात्काळ कर्तव्य दक्ष असणारे जिल्हाधिकारी साहेब राहुल करडिले साहेब यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना विचारपूस केली असता तातडीने त्यांनी स्वतः मोक्यावर जाऊन महाकाळी या ठिकाणी जाऊन त्या डॅमची पूर्णतः आता काय परिस्थिती आहे आणि किती दिवसात तो पूर्ण होऊ शकतो आणि नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार का याविषयीची स्वतः जाऊन मोका चौकशी करण्याचे आश्वासन देखील दिले आहे। परंतु हे मात्र निश्चित की येणाऱ्या काळात वर्धेकरांना आणि परिसरातील सिंचनधारकांना मात्र पाण्याची खूप मोठी टंचाई भासणार आहे। MIDC किंवा कंपनी याला एकदा पाणी मिळालं नाही तर ते बंद ठेवू शकतात, परंतु सिंचनधारक आणि वर्धेकर पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही त्यांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही। हे दृष्टिकोन लक्षात घेता तातडीने जिल्हाधिकारी साहेब आता मोका चौकशीसाठी महाकाळी डॅमवर जाणार आहे, परंतु त्यात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई देखील होणार आहे आणि त्यातच पालकमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या पाटबंधारे विभागाची चौकशी आणि या डॅमची उंची कमी करण्याबाबत आता त्यात पाणी साठा 30 ते 35% यावर्षी पाणी साठा कमी होणार आहे हे मात्र निश्चित आणि दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई देखील करण्याचे आश्वासन दिले आहे। विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर नागपूर विभाग वर्धा।